जय स्वामी समर्थ मित्रांनो, तर मंडळी आज आपण बघणार आहो बेडवर बसून जेवण करणे, पलंगावर बसून जेवण करणे किंवा विरुद्ध दिशेला बसून जेवण करण्याचे काय परिणाम होते, त्याच्यामुळं काय आपलं नुकसान होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. तर मित्रांनो, निरोगी आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला प्राचीन धार्मिक शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. सात्विक आहार हा मन आणि तन शुद्ध ठेवत असतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले आहे, त्यामुळे भुकेचा आदर ठेवून जितके हवे तितकेच जेवण आपण ग्रहण करायला पाहिजे. तसेच काही नियमांचं पालन करून जेवण ग्रहण करायला हवे असे करणे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. बहुतेक लोक जेवणाचा नियम पाळत नाहीत. ज्याला जिथे जागा मिळते तिथेच तो जेवायला बसतो, उभं राहून सुद्धा जेवण करतात, अन्नाचा मान राखत नाहीत. परंतु हे सर्व काही चुकीचं आहे. आपली भारतीय संस्कृती नेहमीच चांगलं शिकवते, ज्यामुळे आपले शरीर निरोगी व सुंदर बनते. अन्न शुद्ध असावे, शुद्ध पाणी असावे आणि शुद्ध हवा असावी. हे तिन्ही शुद्ध असतील तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते. याचा अर्थ असा होतो, शास्त्रीय नियमानुसार खाल्ल्यास दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते. आपण जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी देवाचे चिंतन करावे आणि आपल्याला खाण्याचा आनंद दिल्याबद्दल त्यांचे आभारसुद्धा मानावे. तसेच जगातील सर्व भुकेल्यांना अन्न मिळावे अशी प्रार्थना करावी. अन्न स्वयंपाकघरात तयार केले जाते, परंतु अन्न स्वयंपाकघरातच खाल्ले पाहिजे. कुटुंबाने एकत्र बसून भोजन करावे. वेगळे जेवण केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता निर्माण होत नाही. सकाळी आणि सायंकाळी जेवणाचा नियम आहे, कारण पचनाची आणि जठराची आग सूर्योदयानंतर 2 तास आणि सूर्यास्ताच्या 2.5 तास आधी मजबूत राहते. धर्मग्रंथानुसार एक वेळ जेवणाऱ्याला योगी आणि 2 वेळा जेवणाऱ्याला भोगी म्हणतात. अन्न नेहमी पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून खावे. प्रेत दक्षिण दिशेला तोंड करून खाल्लेले अन्न ग्रहण करतो आणि पश्चिम दिशेला केलेले अन्न खाल्ल्याने रोग वाढतो. जेवताना नेहमी गप्प बसावे. जर काही कारणाने बोलणे आवश्यक असेल तरच बोलावे. जेवण करताना कोणत्याही प्रकारच्या समस्येवर चर्चा करू नका. आसनावर बसून भोजन करावे. जेवताना गप्प बसणे फायदेशीर आहे. जेवण जेवणाच्या खोलीतच दिले पाहिजे. जेवताना चेहरा दक्षिण दिशेला नसावा. पाण्याचा ग्लास नेहमी उजव्या बाजूला ठेवावा. अंगठ्यासह 4ही बोटे एकत्र करून अन्न खावे. अन्न आनंदाने खा आणि पूर्णपणे चावून खा. जेवणात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. एकमेकांचे उरलेले अन्न घेऊ नये, त्यामुळे आजारांना जन्म मिळतो. 3 तासापेक्षा जास्त शिळे अन्न मानवासाठी टाकून दिले जाते, ते प्राण्यांना दिले पाहिजे. जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये. जेवणानंतर लगेच घोडेस्वारी, धावणे, बसणे, स्वच्छ इत्यादी करू नये, कारण वैद्यकीय जगतानुसार अयोग्य मानले जाते. जेवणानंतर दिवसभर फिरणे आणि रात्रभर पावले चालणे, डाव्या बाजूला झोपणे किंवा वज्रासनात बसणे यामुळे अन्न पचनास मदत होते. जेवणानंतर 1 तासाने गोड दूध आणि फळे खाल्ल्याने अन्न पचनास मदत होते. आपल्या शास्त्राचा आदर ठेवून अन्न ग्रहण करणे ही आपली संस्कृती आहे. तसेच आपलं मानसिक शारीरिक स्वास्थ्य मजबूत स्थिर ठेवण्यासाठी हे खूप उपयोगी ठरेल. त्यामुळे या नियमांचं पालन करणे फार मोठे काम नसून पूर्ण शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन लाभकारी ठरेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट करा आणि शेअर करा. जय स्वामी समर्थ.